नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशाची गंमत या उपक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी आपण प्रकाशाचे संक्रमण एका सरळ रेषेमध्ये होतं हा जो प्रयोग आहे हा आपण विविध माध्यमातून या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण या ठिकाणी आता द्रव पदार्थातून प्रकाशाचं जे संक्रमण आहे ते कशा पद्धतीने होतं ते आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर यासाठी आपण काय केलेलं आहे, तर इथे आपण एक चार प्रकारची द्रावणं घेतलेली आहेत आणि वेगवेगळ्या रंगाच्या लेझर लाईटचा उपयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे आहे ते साधं पाणी आहे, त्यानंतर हे हळदीचं द्रावण आहे, त्यानंतर हे या ठिकाणी आपण रॉकेल घेतलेलं आहे आणि या चंचुपात्रामध्ये इथे आपल्याला दूध घेतलेलं आहे आणि या दोन वेगवेगळ्या रंगाचे आपण लेझर लाईट घेतलेले आहेत. आपल्या लेझर लाईट्स आपण बाजारातून विकत घेत असतो, तर याचा उपयोग करून आपण या ठिकाणी हा प्रयोग करत आहोत. सर्वप्रथम हा प्रयोग करत असताना आपल्याला एक सूचना अशी आहे की लेझर लाईट चा आपण जपून या ठिकाणी उपयोग करायचा आहे. कोणत्याही प्रकारे आपण ती डोळ्यामध्ये वगैरे आपण ती तिचा प्रकाश जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर ही लाल रंगाची आहे आणि ही या ठिकाणी ग्रीन रंगाची आपण लेझर लाईट या ठिकाणी घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, तर या ठिकाणी आपण प्रत्येक पदार्थातून द्रव पदार्थातून प्रकाशाचं संक्रमण एका सरळ रेषेत कशा प्रकारे होतं ते आपण पाहणार आहोत. तर मग आपण या प्रयोगाला या ठिकाणी आता सुरुवात करणार आहोत. आपण देखील घरी देखील अशाच प्रकारचा हा प्रयोग आपण करून पाहायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तर चला मग आपण आता या ठिकाणी सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे पाणी आहे साधं पाणी, या साध्या पाण्यातून प्रकाशाचे किरण जे आहे ते एका सरळ रेषेत जातात का हे आपण सुरुवातीला काय करूया पाहूया. तर या ठिकाणी आपल्याकडे दोन प्रकारच्या लेझर लाईट्स आपण या ठिकाणी वापरत आहोत. तर मी या बाजूने ही अशा प्रकारे लेझर किरणं पाठवत आहे. तर आपण नॉर्मल जर असं पाहिलं तर इथे बघा, तर आपल्याला लाईट हा एका सरळ रेषेत गेलेला दिसत नाही, परंतु या साध्या पाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी हा किरण जो आहे तो पलीकडे जाताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे या चंचुपात्रामध्ये साधं पाणी आहे. दुसराही देखील आपण या ठिकाणी किरण पाहूया. या ठिकाणी मी रेड देखील या ठिकाणी लाईट हा लावलेला आहे. तर रेड लाईट देखील या पाण्यातून पलीकडे साध्या पाण्यामधून जात आहे. हे आपल्याला पाहायला मनोरंजनात्मक वाटेल, परंतु आपण हे लक्षात ठेवायचं आहे की प्रकाश किरणाचं जे संक्रमण आहे ते एका सरळ रेषेमध्ये होतं. यानंतर आपण पुढचं आपण या ठिकाणी द्रावण घेणार आहोत. तर इथे आपण आता हळदीचं द्रावण घेतलेलं आहे आणि या हळदीच्या द्रावणामध्ये आपण या ठिकाणी हा जो ग्रीन कलरचा जो लाईट आहे लेझर तो आपण या ठिकाणी पाठवलेला आहे. थोडंसं आपण या प्रयोगाच्या प्रयोग करत असताना आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे की प्रत्येक प्रकारचं जे द्रावण आहे या द्रावणातून कशाप्रकारे लाईट हा पुढे गेलेला आहे. त्यानंतर आपण रेड लाईट देखील पाहूया इथे. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या प्रकाशाचं संक्रमण हे एका सरळ रेषेत होतं या हळदीच्या द्रावणामधून देखील. आता पुढे आपण पुढचं द्रावण आपण या ठिकाणी घेतलं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता हे पुढचं जे द्रावण आहे रॉकेल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर त्यातून देखील आपण या ठिकाणी असे प्रकाश किरण हे पाठवत आहोत. तेही पलीकडं आपल्या जाताना दिसत आहेत. म्हणजे या पाण्यामध्ये या रॉकेलमधून देखील प्रकाश किरण एका सरळ रेषेत गेल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आपण दुसराही रंगाचा आपण उपयोग करून पाहूया. तर याही हाही प्रकाशा पलीकडे गेलेला आहे रॉकेलमधून. ठीक आहे, आता यानंतर आपण आता पुढचं या ठिकाणी द्रावण घेत आहोत.
तर या ठिकाणी आपण हे चौथे जे द्रावण आहे ते दूध घेतलेले आहे आणि यामधून देखील आता आपण प्रकाश किरण एका सरळ रेषेत जातात की नाही ते पाहूयात आपण या ठिकाणी। तर इथे आपल्याला थोडंसं वेगळं या ठिकाणी दिसू लागतं। तर हे नेमकं काय आहे तर याचा देखील आपण या ठिकाणी सविस्तर हा अभ्यास पाहणार आहोतच, तर ते आपण पुढच्या प्रयोगामध्ये आपण पाहणार आहोत। परंतु या ठिकाणी जर आपण असं पाहिलं तर जी चारही द्रावणं आपण पाहिली तर चारही द्रावणामध्ये काय होतं आहे, साधे पाणी, हळदीचं पाणी आणि रॉकेल आणि हे दूध याच्यामध्ये या द्रवपदार्थाची घनता जी आहे ती वाढत वाढत गेलेली आहे। त्यामुळं आपल्याला या दुधामधून आपल्याला प्रकाश किरण हे पुढं गेलेले नाही हे आपल्याला दिसून येतात। पुढच्या भागामध्ये आपण या प्रयोगाचा आपण सविस्तर या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये या प्रयोगाबद्दल आपल्याला काय वाटतं त्याची प्रतिक्रिया नक्की द्या। आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा। धन्यवाद।